भाजपचे नेते किरीट सोमय यांच्या पुणे दौऱ्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी पाहायला मिळते आयकर विभाग कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची आहे करणारे कार्यकर्ते हे पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळते आणि मोठी बातमी आपण पाहताय मिकी गई आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील मिकी सध्या काय घडत आहे त्या ठिकाणी वृषाली अगदी काही वेळापूर्वीच भाजपचे जे नेते आहेत आ, किरीट सोमय्या हे पुण्यातील जे आयकर सदन आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत खरंतर हसन मुश्रीफ यांच्या संदर्भातली माहिती घेण्यासाठी ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबतच मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते देखील आहेत परंतु आत्ताच काही वेळापूर्वी इथं दोन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आले त्यांच्या हातामध्ये राष्ट्रवादीचे झेंडे होते आणि किरीट सोमय्या मुर्दाबाद असे जोरदार घोषणाबाजी ते या ठिकाणी देऊ देऊ लागले आणि त्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि जवळ जे एक मोठी गाडी व्हॅन आणलेली आहे पोलिसांनी त्यामध्ये त्यांनी त्यांना घेऊन लांब इथून घेऊन गेलेले आहेत आपण भाजपचे काही इथं पदाधिकारी आहेत ते कोण होते सर राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे दोन पदाधिकारी आले आणि किरीट सोमय यांच्या विरोधात घोषणाबाजी देत होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या गृहमंत्र्यासह त्यांचे सर्व मंत्री हळूहळू जेलमध्ये जाणार आहेत या भीतीनं काहीतरी करणं गुंडगिरी करणं जे शासकीय कामकाज चालू आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करणं अशा प्रकारची ही गुंड प्रवृत्ती शासकीय व्यक्तीच करायला लागले आहेत जे शासनात बसले आहेत तेच करतायत त्यामुळे याचा तीव्र निषेध तुम्ही त्यांना थांबवण्यासाठी देखील घेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते स्टंडबाजी करत होते आणि दोन कार्यकर्ते झेंडा घेऊन आले जसं इथं घोषणाबाजी तर सुरू झाली त्यानंतर भाजपचे देखील पदाधिकारी त्यांच्यावर धावून गेले आणि तात्काळ पोलिसांनी यांना लांब घेतलं पोलिसांनी दोघेही राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते होते जे घोषणाबाजी इथं देत होते किरीट सोमय यांच्या विरोधात त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि इथून घेऊन गेलेले अजून सुद्धा किरीट सोमय्या हे आतमध्ये आहेत आणि काही वेळातच ते बाहेर देखील येणार आहेत ले कुण साता तुरता देले ले या संदर्भातले अपडेट्स मी की तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद मी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट